टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये दाखल झाले. टीम इंडियाच्या यशासाठी सचिननं शुभेच्छाही दिल्या. अनेक माजी क्रिकेटपटूही हा सामना पाहण्यासाठी मैदानावर दाखल होत आहेत. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव अहमदाबादमध्ये दाखल झालेत. क्रिकेट आणि बॉलिवूडचं अनोखं नातं आहे आणि म्हणूनच भारत ऑस्ट्रेलिया रंगतदार सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींची हजेरी असेल. यावेळी रजनीकांत, अमिताभ, शाहरुख, रणबीर, दीपिका, आमिर, कतरिना आवर्जून उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिद्धिविनायक मंदिरात टीम इंडियाच्या विजयासाठी गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी भारताचाच विजय होऊ असं बाप्पाकडे साकडं घालण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्मारती करण्यात आली. यावेळी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. तर टीम इंडियाच्या विजयासाठी कानपूरच्या बालकांडेश्वर मंदिरातही होम हवन करण्यात आलं. यावेळी पूजा अर्चा करून भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. टीम इंडियाच्या विजयासाठी वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात होम हवन केलं जात आहे. आजच्या महामुकाबल्यात टीम इंडियाचा विजय व्हावा यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.